केंद्र सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आज गोड भेट मिळाली सन दोन हजार तेवीस चोवीसच्या गळीत हंगामासाठी ऊसाच्या एफ आर पी दरात प्रतिटन शंभर रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात दहा पूर्णांक पंचवीस टक्के साखर उतारा असलेल्या ऊसाला प्रतिटन एकतीसशे पन्नास रुपये मिळणार आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी उतारा बारा पूर्णांक पंचवीस टक्के धरल्यास एफ आर पीचा दर सदतीसशे ऐंशी रुपये प्रतिटन होईल दरवर्षीच्या गळीत हंगामात ऊसाला किती दर मिळणार याकडे शेतकरी आणि साखर कारखानदारांचं लक्ष लागून राहिलेलं असतं गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारनं पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ केली आहे त्या पाठोपाठ आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही गोड आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या गळीत हंगामासाठी ऊसाच्या एफ आर पी मध्ये प्रति टन शंभर रुपयांनी वाढ केली आहे त्यानुसार सव्वा दहा टक्के रिकव्हरी उसाला तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रतिटन मिळतील सव्वा दहा पेक्षा अधिक रिकव्हरी असेल तर पुढील प्रत्येकी एक टक्का रिकवरीला तीनशे सात रुपये जादा मिळणार आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी उतारा बारा पूर्णांक पंचवीस टक्के गृहीत धरल्यास उसाला प्रति टन तीन हजार सातशे ऐंशी रुपये एफआरपी मिळेल त्यातून तोडणी आणि ओढणी खर्च सरासरी सातशे रुपये वजा केला तरी शेतकऱ्यांना प्रति टन तीन हजार ऐंशी रुपये मिळणार आहेत एफ आर पी वाढवण्याच्या निर्णयाचा लाभ देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय यंदाचा गळीत हंगाम एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सुरू होईल आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हंगाम सुरू राहील त्यासाठी केंद्र सरकारकडून एफआरपीत वाढ झाली आहे दुसरीकडा उसाच्या पीमध्ये वाढ झाली आता साखरेच्या एमएसपीमध्येही केंद्र शासनानं वाढ करावी अशी साखर कारखानदारांची मागणी आहे